विषयात खूप योग यामधील चौथा आणि पाचवा उपघटक याबाबत सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर ओके, धन्यवाद मॅडम. जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं ऑनलाईन पाचवी शिष्यवृत्ती कार्यशाळा या ठिकाणी सुरू आहे. अतिशय एक चांगला स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबवणारी मला वाटते इतक्या कालावधीची ही महाराष्ट्रातील पहिलीच कार्यशाळा असावी. आणि त्या निमित्तानं आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी, सन्माननीय जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, सन्माननीय सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, त्याचबरोबर टेक्नोसेवी, सहभागी विद्यार्थी, पालक या सर्वांचं मी 2024 या सालामध्ये सर्वांचं नवीन वर्षाचं हार्दिक असं स्वागत करतो. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपण आपल्या या चर्चासत्राला आजच्या सुरू करतोय. सर्वांना आवाज ऐकू येतोय का? ठीक आहे. सर्वांना आवाज ऐकू येतोय ना सर? हो येतोय सर. हा चालेल. तर ऑनलाईन इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं आयोजित या कार्यशाळेसाठी सर्वांचं पुनश्च मी सहर्ष असं स्वागत करतो. ज्यांच्या संकल्पनेतून ही ऑनलाईन कार्यशाळा सुरू आहे त्या सर्व मान्यवरांना मी धन्यवाद देतो. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आजच्या आपण या चर्चासत्राला आपण सुरू करतोय. तर आजचा जो मराठी विषयांतर्गत घटक आहे तो भाषेचा व्यवहारात उपयोग आणि त्याच्या अंतर्गत निर्देश आणि माहिती तंत्रज्ञान असे दोन उपघटक आहेत. तर निर्देश याचा अर्थ एखादी विचारांची दिशा दिलेली असते आणि ती दिलेली विचारांची दिशा ओळखून त्याच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये चार उपघटकांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. पहिला आहे योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे. दुसरा आहे सुसंगत वाक्यांचा परिचय. तिसरा त्याच्या अंतर्गत घटक आहे वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे. आणि चौथा आहे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे. आता हे चार उपघटक आहेत. मी पहिल्या तासिकेला सांगितल्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो की हे सगळी जी वाक्य असणार आहेत ती सगळी बहुतांशी अनसीन असणार आहेत. म्हणजे तुम्ही पूर्वी वाचलेला भाग जसाचा तसा
या प्रकारामध्ये येत नाही. मग इथं तुमचं जे मराठी विषयाची जी शब्दसंपत्ती आहे, शब्दभांडार तुमच्याकडे आहे, त्या शब्दभांडाराच्या आधारावरती हा घटक आपण अगदी खात्रीशीरपणे सोडवू शकतो. यासाठी तुम्हाला दैनंदिन घडामोडी असतील, बातम्या असतील, परिसरामध्ये विविध घडणारे प्रसंग असतील, यांच्या संदर्भानं जे जे शब्द वापरले जातात ते शब्द या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतात. उदाहरणार्थ आपल्या शाळेमध्ये जयंती पुण्यतिथी साजरी करतात, जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या नेत्याच्या पुतळ्याचं या ठिकाणी उद्घाटन असत. आता ह्या दोन्ही कार्यक्रम वेगळे वेगळे आहेत. हे दोन्ही कार्यक्रम वेगळे वेगळे आहेत. शाळेमध्ये जयंती पुण्यतिथी साजरी करतो त्यावेळी त्या फोटोचं आपण पूजन करतो, प्रतिमेचं पूजन म्हणतो त्याला आपण. म्हणजे ती प्रतिमा आहे आणि त्याचं पूजन केलं जातं आणि पुतळ्याचं अनावरण केलं जातं. अनावरण म्हणजे प्रतिमा पूजन हा शब्द आणि पुतळ्याचं अनावरण, हे दोन शब्द या ठिकाणी तुम्हाला या दैनंदिन घटनेतून समजू शकतात. यासाठी समाजामध्ये असेल, शाळेमध्ये असेल, तुमच्या मित्रपरिवारामध्ये असेल, कुटुंबियामध्ये असेल, घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा संबंध हा तुमच्या शब्दसंपत्तीशी असतो. ही शब्दसंपत्ती जितकी तुमच्याकडे स्ट्रॉंग असेल, भरपूर साठा असेल, तितका आपल्याला हा मराठीचा पेपर सोडवण्यामध्ये आपल्याला मदत होते, आकलन होण्यास मदत होते. आता आपण जो पहिला निर्देश उपघटक आहे त्या अंतर्गत चार उपघटक आहेत आणि चार उपघटकांतर्गत जो पहिला उपघटक आहे तो योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे. मग आता याच्यामध्ये कोणकोणत्या घटकावर आधारित प्रश्न येऊ शकतात, म्हणजे तुम्ही जे पूर्वी आता वाचलेलं आहे त्यातलं तुम्हाला याच्यामध्ये काय उपयोगी पडू शकतं, तर तुमच्या वाचनामध्ये आलेले म्हणजे तुम्ही जो गाईड वापरत असाल, मार्गदर्शक वापरत असाल, त्याच्यामध्ये असलेले ध्वनिदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, क्रियापद, प्रत्ययुक्त शब्द, उपसर्गयुक्त शब्द, नातेसंबंध इत्यादी बाबीवर आधारित प्रश्नांची रचना असते. आता याच्यातले तुम्हाला बाकीचं सर्व लक्षात असेल, आलं असेल, ध्वनिदर्शक, समूहदर्शक, म्हणी, वाक्यप्रचार. मी एक शेवटीला एक दोन शब्द वापरलेत, प्रत्ययुक्त शब्द आणि उपसर्गयुक्त शब्द. आता प्रत्ययुक्त शब्द आणि उपसर्गयुक्त शब्द म्हणजे काय, तर प्रत्यय हा त्या शब्दाच्या शेवटी लागतो. दुकानदार, दार हा प्रत्यय लागला म्हणायचा, असे प्रत्यय हा शेवटीला लागतो. आणि उपसर्ग हा त्या शब्दाच्या प्रथम लागतो. उदाहरणार्थ अनुदार, उदारच्या विरुद्धार्थी अनुदार म्हणतो आपण. म्हणजे प्रत्यय युक्त शब्द आणि विसर्ग उपसर्ग युक्त शब्द, मग उपसर्ग याचा अर्थ प्रथम लागणारा, त्या मुख्य शब्दाच्या अगोदर जो शब्द लागतो त्याला आपण उपसर्ग असं म्हणतो. आणि शेवटीला जो लागतो त्याला प्रत्यय असं म्हणतो, जसं आपण मागाशी उदाहरण बघितलं तसं. नातेसंबंधावर देखील या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. म्हणजे याशिवाय इतर तुम्ही जे पाठांतर केलेले जे शब्द आहेत, मग त्याच्यामध्ये किंवा वाचनात गेलेले तुमचे जोडशब्द असतील, समानार्थी शब्द असतील, ह्या सगळ्या इत्यादी बाबी, म्हणजे तुम्ही जो भाग पाठांतर म्हणून केलेला आहे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती या दृष्टिकोनातून, ते सगळा भाग
या ठिकाणी आपल्याला व्याकरणचा देखील या ठिकाणी संपूर्ण उपयोग या निर्देश घटकामध्ये उपघटकामध्ये आपल्याला उपयोगी पडतो. आता पहिला आपण बघा योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे या संदर्भामध्ये एक उदाहरण मी घेतलेले आहे बघा. वाटसरूला झाडाच्या छायेत आल्यावर टिंबा टिंबा. रला उकार पाहिजे होता, सला थोडासा उकार झालाय. वाटसरू हा शब्द येतो. वाटसरूला झाडाच्या छायेत आल्यावर टिंबा टिंबा. आता तिथं खाली वाक्यप्रचार दिलेले आहेत बघा. झेंडू फुटला, हायसे वाटले, धडकी भरली आणि हृदय भरून आले. आता तुम्हाला याच्यामध्ये वाटसरू म्हणजे काय हे पूर्वज्ञान माहीतच असेल. एका तीर्थक्षेत्रातून दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जाणारा किंवा प्रवास करणारा जो व्यक्ती असतो त्याला वाटसरू असं म्हणतो. मग तो पायी जाईल. आता आपण पंढरपूरला वारकर यांची दिंडी हा शब्द त्याच्यातला महत्वाचा. दिंडी, वारकर यांची दिंडी. म्हणजे हे शब्द जे आहेत ते शब्द तुम्हाला घरचे तुमच्या पंढरीला जातात त्यावेळी तो शब्द वारंवार ऐकला जातो. पायी दिंडीला, आमच्या आषाढ वारीला पायी दिंडीला चाललेले आहेत. आजोबा असतील, बाबा असतील तुमचे आणि इतर घरातली मंडळी. म्हणजे अशा शब्दांचा उपयोग इथं होऊ शकतो. तसं वाटसरूला झाडाच्या छायेत आल्यावर, छाया छाया म्हणजे सावली. मग आता झाडाच्या सावलीत आल्यानंतर कसं वाटेल असा त्या वाक्याचा अर्थ आहे. तर त्याला हायसे वाटले म्हणजे बरे वाटले, समाधान वाटलं तिथं. कारण उन्हामध्ये बराच काल कालावधी चालल्यानंतर त्याला हायसे वाटले. म्हणजे इथं छाया हा शब्द तुम्हाला समाधान शब्दामध्ये येऊन गेलाय, सावली आणि वाटसरू हा शब्द तुमच्या पूर्वज्ञानात येऊन गेला आणि त्याचा उपयोग. मग हे दोन शब्दांचे अर्थ कळाले तर पर्यायांचा अर्थ कळेल. वाक्यप्रचारांच्या खाली अर्थ माहीत असतील तर तुम्हाला हा प्रश्न सोडवणं अगदी सोपं जाईल. लक्षात आलं का बघा. सर तुम्ही शेअरिंग करताय का? होय. स्क्रीन शेअरिंग दिसत नाही सर. हो दिसत नाहीये. होय. एकच मिनिट सर. सुरुवातीला टेस्ट केलं तुम्ही त्यावेळेस दिसलं होतं पण आता दिसत आहे. एक एकच मिनिट सर. हा दिसतंय आता. हा आता दिसते सर. हो दिसते सर, दिसते. सॉरी सर, म्हणजे ते लक्षात नाही आलं मला. मी बोलायला लागलोय परंतु ते नाही लक्षात आलं इकडे. चालेल, ओके सर, कंटिन्यू करतो मी. तर विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या मागापासून जी चर्चा केली ती तुम्हाला थोडीशी स्क्रीनवर दिसली नाहीत, थोडासा टेक्निकल काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याबद्दल दिलगिरी. तर योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे या घटकाबद्दल आपण चर्चा करत होतो. वाटसरूला झाडाच्या छायेत आल्यावर हे आपण उदाहरण पाहिलं आणि त्याचं अचूक उत्तर आपल्याला काय आलं, हायसे वाटले. दुसरा आपण प्रश्न आपण बघतोय. दिवाळीत वसुबारस या दिवशी टिंबा टिंबा पूजा करतात. आता इथं आपण बरेच सण साजरे करत असतो, मग त्या प्रत्येक सणामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण घटना असते. उदाहरणार्थ बेंदूर असेल, त्या ह्याला बैलाची पूजा करतात, बैलाची मिरवणूक काढतात, सवाद्य, त्याच्या गळ्यामध्ये घुंगूर घालतात, पाठीवरती झूल टाकतात. म्हणजे तिथं झूल, गळ्यामध्ये घालणारे घुंगूर असतील हे शब्द आणि बेंदूर या सणाला किंवा बैलपोळा या सणाला बैलाची पूजा करतात. म्हणजे त्या सणाच्या दृष्टिकोनातून त्या प्राण्याचं महत्व आलं.
मग हे तुम्ही आम्ही दैनंदिन सण साजरे करताना गणपतीचा गणेश उत्सव आपण साजरा करतो तर त्याच्यामध्ये आपण निर्माल्य नदीमध्ये टाकायचं नाही. आता निर्माल्य हा शब्द मी वापरला तो शब्द तुम्हाला माहित पाहिजे. आपण सर्वजण म्हणजे गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना करतो, पूजा करतो आणि नंतर विसर्जन करतो. मग हे विसर्जन झालं, प्रतिष्ठापना झाली, आपण पूजा अर्चा करतो, त्याच्यासमोर सुंदर आरास करतो. बघा मी शब्द काय काय वापरायला लागले, आरास मकर वापरला, मूर्तीची प्रतिष्ठापना केली, विसर्जन केलं. ह्या सगळ्या बरोबर मी तुम्हाला एक शब्द वापरला निर्माल्य. म्हणजे तुम्ही पूजा करत असताना जे जे दररोज पूजा करून म्हणजे हरतालिका असेल म्हणजे तुमची ती दुर्वा असेल किंवा फुलं असतील पूजेची दररोज किंवा गौरीचं पूजन केलं असतं ती एक वनस्पती असते त्या सगळ्याचं विसर्जन फुलं असतील खराब झालेली त्यानंतर 5 दिवसामध्ये वापरलेले आपण नैवेद्यासाठी काढलेले पदार्थ असतील ते सगळे आपण ज्यावेळी नदीमध्ये टाकतो त्यावेळी पाणी प्रदूषित होतं आणि म्हणून ती निर्माल्य पाण्यामध्ये किंवा गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन कुंडामध्ये करा किंवा गणपतीची मूर्ती दान करा, होळीची पोळी दान करा, गरजू भुकेलेला अन्न मिळेल. म्हणजे हे जे सामाजिक संदेश आहेत हे सामाजिक संदेश तुम्हाला ह्या मी आता आपण जो घटक चर्चा करतोय निर्देश या घटकामध्ये सुसंगत वाक्याचा परिचय असेल किंवा योग्य शब्दाचा वापर करणे असेल किंवा इतर जे दोन उपघटक आहे सर्वोत्कृष्ट विकल्प असतील चुकीचा भाग ओळखणे या ठिकाणी हे शब्द तुम्हाला उपयोगी पडतात. आता इथं दिवाळी या सणानिमित्त मी तुमच्याशी चर्चा केली. दिवाळी हा सण वसुबारस या दिवशी टिंबाटिंबाची पूजा करतात. आता इथं बैल आहे, गोवत्स आहे, लक्ष्मी आहे आणि शेतीच्या अवजारांची. मग तुमची दृष्टी कशी जाते, विचार कसा होतोय? हा शब्दाचा समजा तुम्हाला अर्थच कळला नाही वसुबारस म्हणजे काय. दिवाळीला मग तुम्हाला आठवत हा लक्ष्मी पूजन असते त्या दिवशी आणि मग तुम्ही आपली पर्याय निवडतोय लक्ष्मीची पूजा करतात. परंतु वसुबारस म्हणजे दिवाळी हा सण आश्विन आणि कार्तिक ह्या दोन म्हणजे आश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षा शेवटी शेवटी आणि कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला येत असतो. म्हणजे आश्विन महिन्यातला कृष्ण पक्षातली द्वादशी ते म्हणजेच वसुबारस. बारस म्हणजे 12वा दिवस. वसुबारस तो कुठला? आश्विन महिन्यातला मित्र कृष्ण पक्षातला 12वा दिवस. म्हणजे दोन पक्ष असतात शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष किंवा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. तर त्यातल्या कृष्ण पक्षातील म्हणजे पुढच्या 15 आठवड्यातील शेवटच्या 15 आठवड्यातील 12व्या दिवशी दिवाळी हा सण सुरू ज्यावेळी होतो त्यावेळी त्या तिथीला वसुबारस हा सण असतो आणि त्या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते. तुमच्या व्हॉट्सअपवर त्यावेळी गाय वासराची चित्र फिरतील तुम्ही पाहिले असतील दिवाळीच्या पहिल्या दिवशी. त्याचं कारण काय? गो वत्स पूजा. गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे तिचं वासरू. गोवत्स पूजा केली जाते त्यामुळं इथं अचूक शब्द आहे गोवत्स. या निमित्तानं दिवाळी सणाची आपण चर्चा करूया. पहिला वसुबारस, त्यानंतर धनत्रयोदशी 13वा दिवस, त्यानंतर नरक चतुर्दशी 14वा दिवस. हे सगळं आश्विन महिन्यातलं कृष्ण पक्षातलं सांगायला लागले विद्यार्थी मित्रांनो. मग अमावस्या असते मग त्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो. त्यानंतर बलिप्रतिपदा येते. बलिप्रतिपदा म्हणजे शेतकऱ्यांची बळीराजा जो होता त्याचं प्रतीक म्हणून आपण पूजन करतो त्यांच्या प्रतिमेचं बलिप्रतिपदा. त्यानंतर यमद्वितीया म्हणजेच दिवाळीतला हा आता मी बलिप्रतिपदा म्हटला तो कार्तिक महिन्यातला पहिला दिवस आला शुद्ध पक्षातला आणि त्यानंतर म्हटलं मी यमद्वितीया. यमद्वितीया याचाच अर्थ भाऊबीज. म्हणजे हे दिवाळीचे हे मी सांगितलेले दिवस हे क्रमान आणि यांचा सहसंबंध त्या सणामध्ये येतो. बुद्धिमत्तेला सुद्धा हा प्रश्न उपयोग पडू शकतो.
तुम्हाला दिलं की चैत्र गुढी पाडवा, तर दसरा काय? म्हणजे गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यामध्ये येतो, तर दसरा हा सण कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतो? तर अश्विन शुद्ध दशमीला येतो. म्हणजे तिथी सह तुम्ही थोडस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या निमित्तानं तुम्ही मराठी महिने आणि सण काळजीपूर्वक बघायला हरकत नाही. विद्यार्थ्यांना माहितीसाठी खास चर्चा करू इच्छितो की मकर संक्रांत हा सण आपण म्हणतो 14 जानेवारीला येतो, तर तो इंग्रजी वर्षाप्रमाणे कधीही घ्यायचा नाही. तो पौष महिन्यामध्ये येतो, म्हणजे सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो मग त्या दिवशी योगायोगाने 14 तारीख येते, कधीतरी 15 तारीख येते. परंतु हा सण जो आहे तो मराठी महिन्याशी संबंधितच आहे. अशा प्रकारे म्हणजे महत्वाचे जे सण असतील त्याच्या निमित्तानं आपण म्हणजे जी माहिती असेल, आता आपण चर्चा केली मकर संक्रांत, मकर संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो, हे एक स्नेहाचं प्रतीक आहे तिळगुळ. आणि या दिवशी महाराष्ट्रात विविध ठिकाणी टिंबा टिंबा उडवतात, पतंग उडवतात. पतंग आमच्या भागात तर उडवतच नाहीत, परंतु ज्या वर्षी हा प्रश्न आला सुसंगत वाक्याच्या परिषदेला ती बहुतांशी मुलं या ठिकाणी चुकली. कारण संक्रांतीला पतंग उडवतात हे ज्या त्या भागानुसार थोडं असतं, परंतु त्यावेळी आपण बातमी वगैरे पाहिल्या बातम्या त्या दिवशी, तर बातमीला एखादी असते की आज विविध ठिकाणी पतंग महोत्सवाचे आयोजन केलेले होते. म्हणजे कधी मकर संक्रांतीच्या या कालावधीमध्ये पतंग उडवण्याच्या देखील स्पर्धा असतात, म्हणजे ठिकठिकाणी पतंग उडवतात. म्हणजे या गोष्टी आपल्याला म्हणजे दैनंदिन मीडिया असेल त्या मीडियाचा देखील आपल्याला या ठिकाणी आपल्या ज्ञानामध्ये भर काढायला उपयोग भर पडायला आपल्याला उपयोगी होते. त्यानंतर पुढे आपण म्हणजे आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघितलं गोवत्स. तिसरं वाक्य बघा, पाठ्यपुस्तकातीलच आहे. खूप दुःख वाट्याला आले तरी रमाबाईंनी कधी टिंबा टिंबा, खडे फोडले नाहीत, हुरळून गेल्या नाहीत, खंत बाळगली नाही, टेंभा मिरवला नाही. रमाबाई म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी. म्हणजे त्यांच्या वाट्याला खूप दुःख आलं तरी त्या कधीही खडे फोडले नाही, म्हणजे दुसऱ्याला त्यांनी त्याचे खापर फोडलं नाही, दुसऱ्याला त्याचं म्हणजे नावं ठेवली नाही, हुरळून गेल्या नाही. खंत म्हणजे येईल त्या परिस्थितीला त्या सामोरे गेल्या, म्हणजे त्याच दुःख बाळगलं नाही त्यांनी, त्यांनी नेटानं त्या परिस्थितीला सामोरं गेल्या. टेंभा मिरवला नाही म्हणजे तोरा मिरवला नाही. मग इथं काहीला चूक, खंत बाळगली नाही. खूप दुःख वाटायला आले तरी त्याचं कधी दुःख वाटून त्यांनी घेतलं नाही, त्या पुन्हा जोमानं आहे तशा आपलं काम करत राहिल्या. पुढं 2021 साली स्वातंत्र्याचा टिंबा टिंबा महोत्सव होता. रजत महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव आणि हिरक महोत्सव. आता हे शब्द तुम्हाला म्हणजे थोडस गोंधळ करून टाकणारे असतात, बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की सुवर्ण महोत्सव म्हणजे किती कालावधी, अमृत म्हणजे किती, हिरक म्हणजे किती, रजत म्हणजे किती. तर तुम्हाला एक मी छोटी ट्रिक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दागिने माहित आहेत आणि त्या दागिन्याच्या किमती पण थोड्याशा माहित आहेत. ह्या दागिन्यामध्ये रौप्य महोत्सव, रौप्य हा शब्द मी मुद्दाम या ठिकाणी पर्यायामध्ये घातलेला नाही. रौप्य म्हणजे चांदी, रुपे म्हणजे चांदी, म्हणजेच रजत. म्हणजे चांदीला समानार्थी शब्द मी रजत हा शब्द घातला येतो. तर ह्या अलंकारामध्ये सोन्यापेक्षा चांदी थोडी स्वस्त आहे, म्हणजे चांदी चांदीपेक्षा सोनं महाग, सोन्यापेक्षा हिऱ्यांच्या किमती ज्यादा आहेत आणि हिऱ्यांच्या पेक्षा अमृत, म्हणजे अमृत मंथन केलं बघा, म्हणजे शंकर आणि याची ती कथा तुम्ही पाहिली असेल, अमृत मंथन केलेलं, ते सगळं विष प्राशन केलं म्हणून शंकराचा गळा निळा आहे बघा, आणि मग तो शुद्ध केला गेला, ती म्हणजे पौराणिक एक कथा आहे. तर त्याच्यामध्ये तो किंवा अमृत कलश म्हणजे ते अमृत ह्यावरून ही श्रेष्ठ आहे, ह्या दागिन्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. एक आपण
समजुतीनं हे केलेलं आहे. ठीक आहे, वितरणाचा भाग म्हणजे म्हटला तर तुम्ही हिरेपेक्षा महाग असा त्याचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाही, परंतु पुराण काळामध्ये त्याला खूप महत्व होत. मग सांगण्याचा उद्देश काय बघा, मी काय केलं, चांदी सोने हिरे आणि अमृत चढता क्रम लावला मी. मग चांदी म्हणजे 25, सोने 50 म्हणजे सुवर्ण, त्यानंतर हिरा म्हणजे हिरक 60 आणि 75 अमृत. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी थोडस एक आपण वेगळ्या पद्धतीनं लक्षात ठेवलं, चांदी सोने हिरे आणि अमृत 25, 50, 60 आणि 75. आता याच्या पुढे जाऊन 90 नव्हती म्हणतात, 100 शताब्दी म्हणतात, 100 पुढे 125 असेल तर शतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणतात, 150 असेल तर शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणतात. म्हणजे ते हे शब्द पुन्हा पुन्हा वापरले जातात. म्हणजे ह्या याच्यामध्ये मग तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्या आता ह्याच्यात पूर्वज्ञान तुम्हाला काय माहित पाहिजे की आपला देश कधी स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947. 2021 मधनं आपण 1947 जर वजा केलं तर 74 वर्ष वजाबाकी येते, परंतु पहिला स्वातंत्र्य म्हणजे जो दिन आहे तो आपण 15 ऑगस्ट 1947 केलेला होता, त्यामुळे 74 अधिक 1 सुरुवातीचा 75वा हा स्वातंत्र्याचा महोत्सव होता. मग 75 म्हणजे थोडक्यात काय इथं तर अमृत महोत्सव होता असं याच्यामध्ये आपल्याला उत्तर निश्चित करता येईल. पुढे महेशला महेश रमेशला संगीत नाटक पाहण्यासाठी घेऊन गेला, पण रमेश सारख्या डुलक्या घेत होता. म्हणतात ना जशी आपण वरती चर्चा केली त्या चर्चेच्या अनुषंगानं की म्हणी वाक्यप्रचारांचा इथं योग्य शब्दांचा वापर करताना म्हणजे वाक्याच्या अर्थावरून आपण कुठली म्हणी इथं वापरू शकतो, म्हणजे त्याला त्याच्यातली आवडच नव्हती काय, म्हणजे त्याला त्यातलं काय जायचंच थोडक्यात नव्हतं, परंतु तो घेऊन गेला. परंतु ज्याच त्याला त्याची आवड असते ती रियाज करतात त्यांना त्याचं महत्व कळतं, आणि म्हणून इथं म्हणींचे जे अर्थ माहीत झाले, पालत्या घागरीवर पाणी म्हणजे केलेला उपदेश वाया जाणे. आता इथं काय उपदेश केलेला नाही, सगळे मुसळ केरात इथं पण काय ही नाही आहे, म्हणजे त्याचा अर्थ जुळत नाही. पिकते तिथे विकत नाही म्हणजे जिथं ज्याचं महत्व असतं तिथल्या लोकांना ते महत्व कळत नाही, आणि गाढवाला गुळाची चव काय, म्हणजे ज्याला त्याचं महत्व कळत नाही तो तिथं दुर्लक्ष हा करणारच. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 गाढवाला गुळाची चव काय असा या ठिकाणी ही म्हण या ठिकाणी इथं उपयोगी पडू शकेल. पुढचा प्रश्न बघा, बैलांच्या रंगीत शिंगावर रुपेरी टिंबा टिंबा चमकत होती, झुली गोंडा कवड्याच्या माळा आणि बेगड. आता हा कवितेच्या संदर्भामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामधीलच हा प्रश्न आहे. मग त्याच्यामध्ये बैलाला कसं सजवलेलं होतं ह्या अनुषंगानं तिथं दिलेलं होतं, बैलाला कसं सजवलेलं होतं. मग त्याच्यामध्ये बैलांच्या रंगीत शिंगावर रुपेरी बेगड चमकत होती असं त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, जहाजांच्या टिंबा टिंबा वारं भरलं की जहाज पुढे जाते. आता जहाज आत कापडात शिडात आणि इंजिनात, मग इथं अचूक शब्द माहित पाहिजे की शिडात वारं भरलं की जहाज पुढे जाते. आता शिड म्हणजे काय, तर मजेशीर होड्यामध्ये थोडस येतात तिसरला पाठ आहे बघा, तर त्याच्यामध्ये शिड या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. लाकडी जी काठी असते, आता इथं जहाज हा शब्द वापरायला नको पाहिजे, होडीत असं म्हटलं पाहिजे. आपण आता समजून घेऊया, कारण आत्ताच जहाजांचं वगैरे जे म्हणजे वाहतूक आहे ती सगळी मशीनवर आहे,
म्हणजे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून इंजिनांचा वापर करून जहाज पुढे जात. परंतु इथं आपण फक्त समजून घेऊया, इथं शब्दशः अर्थ न घेता शीड या शब्दाचा अर्थ तुम्हाला इथं महत्वाचा आहे. तर शीड म्हणजे त्या लाकडीची काठीवरती बांधलेली असते होडी पुढे जाण्यासाठी, तर त्याला जे कापड बांधतात त्याला शीड असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वारं शिरलं की ती होडी पुढे जाते. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, मग आपण जहाजांच्या आत म्हणतोय, मग जहाजांच्या कापडात म्हणतोय. कुणाला कुठेतरी चित्र बघितलं आठवत असते, चित्रकलेच्या स्पर्धेत चित्र काढत असताना होडी काढतोय आणि त्याच्यावर तिरक्या दोन काट्या काढून आपण कापड दाखवलेलं असतंय, मग आपल्याला वाटतंय ते कापडातच आहे. मग अचूक शब्द शिडात, शिडात वारं भरलं की जहाज पुढे जाते. पुढे आहे अश्विन शुद्ध दशमीला टिंबा टिंबा हा सण येतो. मग जसं आपण चर्चा केली तसं सण आणि मराठी महिने या निमित्तानं तुम्ही लक्षात ठेवा, त्यांच्या तिथी पण लक्षात ठेवा आणि आपण त्यानुसार अभ्यास जर केला तर आपल्याला या घटकांतर्गत निश्चित मार्क मिळू शकतात. तर अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण येतो. दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून आपण वाटतो. खंडेनवमीला दसऱ्याच्या म्हणजे दसरा म्हणजे तो अश्विन शुद्ध दशमी म्हणजे 10वा दिवस शुद्ध पक्षातला, शुद्ध पक्षाला तो 10वा दिवस. दशहरा, दश म्हणजे 10 तोंड असलेला रावण हरला, दशहरा हा हिंदी शब्द आणि त्याचा अपभ्रंश होऊन दसरा हा शब्द तयार झाला आणि तो 10व्या दिवशी दशमी अश्विन शुद्ध दशमीला. आणि आदल्या दिवशी 9व्या दिवशी खंडेनवमी असते, म्हणजे शस्त्रास्त्रांची पूजा करतात. मग त्याला ऐतिहासिक कथा वगैरे तुम्हाला माहित आहे, तुमचे सर वगैरे सांगतील ते की एक वर्ष पांडव ज्यावेळी बाहेर राहिलेले असतात त्यावेळी शमीच्या झाडामध्ये ती शस्त्रास्त्र लपवून ठेवले असतात आणि म्हणून त्या पूजा शस्त्रांची नवमीला खंडेनवमीला पूजा करतात. म्हणून त्याच्यामध्ये नवमी ही तिथी आली, अश्विन शुद्ध नवमी खंडेनवमी असते. असो, या निमित्तानं तुम्ही अधिक माहिती, तुम्हाला मी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघा, शाहिस्ते खान हा औरंगजेबाच्या आईचा भाऊ होता. याचा अर्थ औरंगजेब हा शाहिस्ते खानाचा टिंबा टिंबा होय. आता अचूक शब्द, आता तुम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्ये एक वाक्य वाचलंय बघा की औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ते खान याला शिवाजी महाराजांवरती हल्ला करण्यासाठी मोठ्या फौज फाट्यासह सैन्यासह पाठवून दिले. मग पुण्याच्या लाल महालामध्ये त्यांनी शाहिस्ते खानाने तळ टोकला वगैरे. मग ते तुम्हाला तिथं हायलाइट काय शब्द केलेला आहे, शाहिस्ते खान हा औरंगजेबाचा मामा, इथं हायलाइट केले. आणि बरेच विद्यार्थी याचं उत्तर मामा असं लिहितात. खरं प्रश्न कसा आलाय, त्या पुस्तकामध्ये असं वाक्य होत की औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ते खान याला पाठवून दिलं. आता शाहिस्ते खान मामा असेल तर औरंगजेब हा शाहिस्ते खानाचा कोण, तुम्ही तुमच्या मामाचे कोण, भाचा. बरोबर. मग प्रश्न कसा आलेला आहे त्याच्यावर आपण मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर स्वीकारलं पाहिजे. आणि हा प्रश्न नेमका तसाच फेरवलेला आहे. शाहिस्ते खान हा औरंगजेबाच्या आईचा भाऊ म्हणजे थोडक्यात मामा झाला. याचा अर्थ औरंगजेब हा शाहिस्ते खानाचा टिंबा टिंबा होय. याचा अर्थ इथं काय उत्तर येणार आहे, भाचा असं उत्तर येणार आहे. म्हणजे तुम्ही तो प्रश्न वाचल्यानंतर पूर्वज्ञान जे आहे ते पूर्वज्ञानावर आधारित तसाच प्रश्न आलेला आहे का त्याच्यामध्ये काही आणखीन विचार कराय थोडासा लागतो हे देखील प्रश्न वाचताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी 8-9 प्रश्न या योग्य शब्दांचा वापर या अंतर्गत घेतलेले. तर याच्यातला निर्देशांतर्गत दुसरा उपघटक आपण बघूया, सुसंगत वाक्याचा परिचय. आता सुसंगत या शब्दातच आहे, एकमेकाशी संबंध काहीतरी त्या वाक्यांचा असतो. सुसंगत म्हणजे तिथं एका 2 किंवा 3 वाक्य दिलेली असतात. आता शक्यतो जास्ती असं आपण आजपर्यंत बघितलं तर 3 वाक्यांचा सुसंगत वाक्याचा परिचय देतो. काही वेळा 2 वाक्याचा देखील कदाचित येऊ शकतो. तर हा 2 ते 3 वाक्यांचा एकमेकाशी संबंध असणारा हा घटक आहे. मग इथं सोडवत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे बघा, याच्यामध्ये काय दिलं असते, तर एखादा घडलेला प्रसंग असेल, एखादी घटना असेल,
एखादा विषय म्हणजे जसं आपण मगाशी दिंडीचा विषय घेतला, वारकऱ्यांची टिंबाटिंबा चालली होती, टिंबाटिंबा महिना होता आणि टिंबाटिंबा ठिकाणी चालली होती. आता वारकऱ्यांची दिंडी ती पंढरपूरला निघालेली होती, पायी निघालेली होती, ती मराठी महिन्यातल्या आषाढ महिन्यामध्ये निघाली होती. म्हणजे हे एखादी विषय असा एखादा, आणि अर्थाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सहसंबंध असणारी विधान म्हणजे विधाने म्हणजेच थोडक्यात सुसंगत वाक्याचा परिच्छेद. म्हणजे या तिन्ही वाक्यांचा सेपरेट अर्थ नसतो. वरती आपण एक जे वाक्य बघितलं योग्य शब्दाचा वापर करणे, इथं प्रत्येक वाक्याला स्वतंत्र अर्थ असतो आणि तिथं योग्य शब्द कुठला लागू पडेल इथं बघितलं. पण इथं मात्र तीन वाक्य दिलेले असतात आणि त्या तीन वाक्यावरून तुम्हाला ती घटना, प्रसंग किंवा तो विषय कळायला पाहिजे किंवा तो आशय कळायला पाहिजे. आणि तो आशय ज्यावेळी तुम्हाला समजेल त्याचवेळी याचे उत्तरं निश्चित करायचे. आणि मग तिन्ही प्रश्नांची विचारांची शृंखला आणि पर्यायांची साखळी जुळली की मग आपण पर्यायाचे गोल रंगवायचे. वाक्य वाचलं की लगेच पर्यायाचं गोल इथं रंगवायचा नाही, तर इथं प्रत्येक वाक्याचा स्वतंत्र अर्थ नाही, त्या तीन वाक्यांचा एकमेकाशी संबंध आहे. मग तुम्ही काय करायचं, तर ती तीन वाक्य प्रथम वाचायची, त्याचे पर्याय पण वाचायचे, मग तुम्हाला त्याच्यामध्ये कशा संदर्भात माहिती दिलेली आहे हा विषय ज्यावेळी समजेल, मग त्या पहिल्या वाक्यामध्ये हा पर्याय येईल, मग पहिल्या वाक्यामध्ये हा पर्याय आलाय, मग दुसऱ्या वाक्यामध्ये त्या विषयाच्या अनुषंगानं कुठला पर्याय येईल, तिसऱ्या वाक्यामध्ये काय येईल, त्यावेळेला शेवटच्या वाक्यावरून पहिल्या वाक्याचा पर्याय निश्चित करता येतो. असं पण होतं, म्हणजे शेवटच्या वाक्यावरून ह्या घटनेचा ह्या विषयाचा आशय काय आहे हे लक्षात येतं. मग ह्यासाठी एक एक स्वतंत्र वाक्य वाचून तुम्ही जर सोडवाय गेला तर तुम्ही चुकू शकताय. म्हणून सुसंगत वाक्याचा परिचय सोडत असताना तिन्ही वाक्य प्रथम तुम्ही वाचा, त्याचे पर्याय वाचा, आणि मग त्याची विचारांची शृंखला जुळली की मग तुम्ही उत्तर निश्चित करा आणि मग त्या ठिकाणी पर्याय रंगवा. आता काही उदाहरणं तुम्हाला थोडीशी दिलेली आहेत बघा, की या ठिकाणी टिंबा टिंबा या आजाराची साथ देशात पसरली, गॅस्ट्रो, डेंगी, कॉलरा, कोरोना, विना मास्क फिरण्यास टिंबा टिंबा होती परवानगी, मनाई, अनुमती, मोकळीक, आरोग्य विभागाने टिंबा टिंबा असे सांगितले, पाणी उकळून प्या असे सांगितले, सुरक्षित अंतर ठेवा असे सांगितले, अन्न झाकून ठेवा असे सांगितले आणि मच्छरदाणी वापरा असे सांगितले. आता बघा तिन्ही वाक्य दिली बघितली आपण, मग तिन्ही वाक्यामध्ये आपल्याला पाण्याच्या संदर्भानं पसरणारे जे रोग आहेत गॅस्ट्रो पाण्याच्या संदर्भानं पसरणारा आहे, डेंगी डासाच्या संदर्भानं पसरणारा आजार आहे, कोरोना हवेतून आपण त्या संकटातून बाहेर पडलोय, आणि तुम्ही त्यावेळी मला वाटते कदाचित दुसरीला असाल मला वाटते त्या कोरोनाच्या बॅच मध्ये, आता जे पाचवीला विद्यार्थी आहेत त्याचं तुम्हाला म्हणजे त्या प्रसंगातून तुम्ही बाहेर पडलाय, सगळ्या अखंड देश आणि जग बाहेर पडलंय त्या प्रसंगातून. मग इथं कोरोना हा हायलाईट विषय आहे, मग हे कशावर ओळखलं, तर तिथं मास्क वापरले आपण, मग त्याच्यावरून आपण म्हणजे दुसऱ्या प्रश्नावरून आपल्याला कळालं की इथं जी माहिती दिलेली आहे ती कोरोनाच्या संदर्भाने माहिती दिलेली आहे, त्यामुळं कोरोना या आजाराशी देशात म्हणजे सात देशामध्ये पसरली. मास्क शब्द आल्यामुळं आपण वरती कोरोना हा पर्याय निवडलाय, आणि विना मास्क फिरण्यास, आता इथं शब्द जरा थोडेसे जड आहेत. आता आपल्याला काय माहिती होतं की बंदी होती, फिरू द्यायची नाहीत वगैरे इथंपर्यंत आपल्याला माहित होतं. मग मनाई म्हणजेच बंदी होती इथं हे तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे परवानगी काय होत नव्हती आपल्याला. विना मास्क म्हणजे मास्क शिवाय मास्क न घालता फिरायला आपल्याला परवानगी नव्हती, त्यामुळे अनुमती म्हणजेच परवानगी म्हणजेच मोकळीक म्हणजे स्वातंत्र्य, हे तिन्ही पर्याय येणार नाहीत, त्यामुळे तिथं पर्यायाला मनाई. आणि तिसरा आहे प्रश्न त्याच्या अंतर्गत की आरोग्य विभागाने टिंबा टिंबा असे सांगितले, पाणी उकळून प्या, सुरक्षित अंतर ठेवा, अन्न झाकून ठेवा, मच्छरदाणी वापरा. आता ज्याचा विचार चुकला, ज्यानं डेंगी समजला तो मच्छरदाणी वापरायला निवडेल, कारण त्याला माहित होतं की डेंगू आपल्याला डास आवल्यामुळे वगैरे झालेला आहे, डेंगूची साथ आहे, मग तिथं आपल्याला मच्छरदाणी हा शब्द विद्यार्थी निवडू शकतोय.
पाण्याच्या संदर्भाने पाणी उकळून प्या हा पर्याय आहे. अन्न सुरक्षित झाकून ठेवा ही अन्नाच्या दुषितेच्यामुळं म्हणजे आपल्याला एक आजाराच्या संदर्भामध्ये आहे. मग ती आरोग्य विभाग ही सूचना देऊ शकतं, परंतु आपल्याला इथं कोरोनाच्या संदर्भामध्ये सुरक्षित अंतर ठेवा हे या ठिकाणी अचूक उत्तर आपण निवडलं पाहिजे. म्हणजे मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे इथं तिन्ही वाक्ये आणि पर्याय व्यवस्थित वाचणे, सलग आणि काळजीपूर्वक वाचायचं, पर्याय वाचून तर्काच्या आधारे आपण तर्क करायचा, अंदाज करायचा की ही घटना काय आहे, हा विषय काय आहे, हा आशय काय आहे, हा प्रसंग याच्यामध्ये काय दिलेला आहे, आणि त्याची विचारांची शृंखला जुळवायची आणि मग आपण उत्तर निश्चित करायचे, म्हणजे त्या पर्यायाला खुणा करून घ्यायच्या आणि मग आपण उत्तरपत्रिकेमध्ये गोल रंगवायचे आहेत. स्वतंत्र वाक्य वाचून थोडक्यात प्रत्येक वाक्याचं जर निवडाय गेला तर तुम्ही चुकू शकता. दुसरं उदाहरण, अंग सारं घामानं टिंबाटिंबा होतं, थपथपलं चिप्प झालं होतं, ओलं चिंब झालं होतं आणि ठिबकत होतं. जनाई पाठातला हे घेतलंय बघा, तुम्हाला थोडस लक्षात येईल. तोंडावाटे टिंबाटिंबा फुटत नव्हता, वाक्य शब्द बोलणं आणि अक्षर ऊर टिंबाटिंबा करीत होता, धडधड धाडधाड खाली वर आणि वर खाली. जनाई पाठातले हे साधारणपणे घेतलंय. इथं काही अंग सारं घामानं थपथपलं होतं, तोंडावाटे शब्द फुटत नव्हता आणि ऊर, आता इथं मात्र तुमचं शब्द भांडार म्हणजे इथं जोड शब्दाचा संबंध थोडासा आला आता, किंवा ध्वनी दर्शक शब्द वगैरे साधारणपणे इथं संबंधित आला. ऊर म्हणजे छाती, छाती धाडधाड म्हणजे ऊर धाडधाड करीत होत. म्हणजे पाठ्यपुस्तकातील वाक्यांचा समावेश आपण म्हणजे धडे वाचत असताना हे आपल्याला शिष्यवृत्तीला कुठं उपयोगी पडेल या संदर्भाने तुम्ही थोडस वाचनाकडे लक्ष दिलं पाहिजे. या अंतर्गत आपण आणखीन एक उदाहरण घेतलेलं आहे बघा. पाऊस पडून गेल्यावर टिंबाटिंबा आकाशात इंद्रधनुष्य दिसते, सतत नेहमीच कधी कधी रात्री. त्याचे टिंबाटिंबा रंग पाहून सर्वजण हरकून जातात, चित्रविचित्र बेसूर भडक मनमोहक. निसर्गाचा तो एक अद्भुत टिंबाटिंबा असतो, उपकार आविष्कार शोध आणि जादूगार. आता आपण पावसाळ्यामध्ये सर्वांनीच इंद्रधनुष्य पडलेलं पाहिलेलं आहे, परंतु त्या घटनेकडे आपण किती काळजीपूर्वक बघतो, तर हा म्हणजे चिंतनाचा भाग आहे. आपण बघतो म्हणतो आकाशामध्ये, अरे वा किती सुंदर छान पडले बघा इंद्रधनुष्य. तो अर्धगोल आपण पाहतो, मग त्याच्या पुढे जाऊन आपण काय विचार केला पाहिजे की इंद्रधनुष्य कधी पडतं, त्याच्यामध्ये असणारे इंद्रधनुष्यामध्ये असणारी रंगांची नावं कोणती आहेत. आमच्या जुन्या भागामध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये आम्ही काय जातानाही पाणी पी असं आपण म्हणत होतो, जातानाही पाणी पी, जांभळा ता म्हणजे तांबडा, जाता ना म्हणजे नारिंगी, पा म्हणजे पारवा, नी म्हणजे निळा, पी म्हणजे पिवळा, सात रंग होते. परंतु ते क्रम चुकीचा होता तो, आम्ही ऐकलेला पूर्वीचा. तर आपण विज्ञान पुस्तकामध्ये जर पाहिला तर त्याचा योग्य क्रमानं त्या रंगांची नावं माहीत पाहिजेत. तानापी हिनीपा जा, तानापी हिनीपा जा म्हणजे तांबडा, मग त्यानंतर नारिंगी, पी म्हणजे पिवळा, तानापी ही म्हणजे हिरवा, ही नी म्हणजे निळा, पा म्हणजे पारवा आणि जा म्हणजे जांभळा. तानापी हिनीपा जा इंद्रधनुष्यातली ही क्रमानं नावं. म्हणजे इथं आपण इंद्रधनुष्यातल्या क्रमानं नावं माहीत पाहिजेत. पावसाळ्यामध्ये पडते ते आपल्याला माहीत झालं, आणि तिथं मग आपल्याला काय उपयोग पडणार आहे बघा. पाऊस पडून गेल्यावर आता आपण काळजीपूर्वक बघितलं नसतं, आपल्याला बऱ्याच वेळा दिसलेलं असतं ते. तर इंद्रधनुष्य हे काय आकाशामध्ये म्हणजे वारंवार दिसत नाही, नेहमीच दिसत नाही ते, कधी कधी आकाशात इंद्रधनुष्य दिसतं, कधी कधी. म्हणजे सूर्याची किरण ज्यावेळी त्या आर्द्रतेवरती म्हणजे पाण्याचे जे हवेमध्ये ढगांच्या पावसाळ्यामध्ये हवेमध्ये बाष्प जास्त असतं, म्हणजे आर्द्रता
जास्त असते त्या बाष्पाच्या ह्याच्यावरती सूर्याची किरण पडतात त्यावेळी, म्हणजे ऊन पाऊस जेव्हा असतो थोडक्यात असं आपण थोडक्यात म्हणूया, त्यावेळी आपल्याला इंद्रधनुष्य आकाशामध्ये दिसतं. मग काय ऊन पाऊस काय पावसाळ्यामध्ये काय वारंवार नसतो, श्रावण महिन्यामध्ये जास्त जास्त आपल्याला ज्यावेळी म्हणजे पावसाळ्याचा कालावधी संपत थोडा थोडा येत असतो श्रावण महिन्यामध्ये, त्या कालावधीमध्ये बघायला मिळतं. म्हणजे काय थोडक्यात, कधी कधी आकाशात इंद्रधनुष्य दिसते. त्याचे आता ते रंग आपल्याला सात रंग आहेत, परंतु त्याला ती दिलेली उपमा म्हणजे जे काय शब्द वापराय पाहिजे, आपण म्हणतो चित्रविचित्र रंग, चित्रविचित्र, बेसूर, बेसूर काय म्हणत नाही आपण, भडक, काही जण भडक म्हणतील आणि काही जण मनमोहक, म्हणजे काहींना बघितल्यानंतर ते कसं वाटतंय त्या अनुषंगानं मग त्याच्यामध्ये योग्य शब्द कुठला पाहिजे, तर ते मनमोहक म्हणजे मनाला मोहून टाकणारे ते रंग पाहून सर्वजण हरकून जातात, म्हणजे सर्वांना खूप बरं वाटत. तिसरं काय बघा त्याच्यामध्ये, निसर्गाचा तो एक अद्भुत टिंबाटिंबा असतो, उपकार आविष्कार शोध आणि जादूगार. आता आपण याचं उत्तर तुमच्या वाचनाच्या दृष्टिकोनातून कसं निवडतोय, म्हणजे तुमच्याजवळ इथं शब्दभांडार काय आहे त्याच्यावरती तुम्ही ह्याचं उत्तर निवडू शकताय. सांगण्याचा उद्देश काय की इथं आपण जादूगार म्हणतोय, अरे जादू सारखं कधी येते थोडा वेळ लगेच ते जाते इंद्रधनुष्य, ते काय जादू नसते, ती एक वैज्ञानिक घटना आहे ती, म्हणजे त्याला जादूगार म्हणता येत नाही. तर निसर्गाचा तो एक अद्भुत काय असतो, आविष्कार असतो. त्यामुळं तिथं इंद्रधनुष्याविषयी ती जी घटना आहे, तो प्रसंग आहे, तो जो आशय आहे, तो आपण त्याची शृंखला जुळवली आणि मग आपण उत्तर निश्चित केल्यानंतर आपण गोल रंगवायला घ्यायचे आहेत ह्या तीन वाक्यांच्या बाबतीमध्ये. उदाहरण चौथं बघा, टिंबाटिंबा हे आपले राष्ट्रीय फळ आहे. कापूस, वड, आंबा, फणस या फळाच्या बीला टिंबाटिंबा म्हणतात. सरकी, कोय, आठळी, चिंचोका. आणि तिसरं आहे, या वनस्पतींची धार्मिक टिंबाटिंबा धार्मिक विधीमध्ये प्राधान्याने वापरतात. आता बघा, आता राष्ट्रीय फळ कोणतं कोणतं आहे बाळांनो? कापूस, वड, आंबा, फणस. आंबा. अगदी बरोबर, आंबा. आंबा बरोबर आहे. मग इथं आपल्याला साधारणपणे काय माहिती आहे की आपला राष्ट्रीय वृक्ष वड आहे हे आपल्याला माहित आहे, पण इथं वाचनात जर तुम्ही गडबड केली तर इथं फळ विचारलेलं आहे, त्यामुळे इथं आंबा हे त्याचं उत्तर येऊ शकतं. आता आंब्याच्या बीला काय म्हणतात हे आपल्याला माहित पाहिजे. आंब्याच्या बीला आपण कोय म्हणतो, अगदी बरोबर आहे. आणि या वनस्पतीची टिंबाटिंबा धार्मिक विधीमध्ये प्राधान्याने वापरतात. तर आंब्याची डहाळी म्हणजे वास्तुशांती वगैरे असते तर त्यावेळी आंब्याची डहाळी ठिकठिकाणी अडकवतात बघा, किंवा आंब्याच्या झाडाचं पानाचं तोरण देखील बांधतात बघा. म्हणजे धार्मिक विधी ज्यावेळी असतो त्यावेळी या वनस्पतीची डहाळी धार्मिक विधीमध्ये वापरतात. म्हणजे इथं आंबा या वनस्पतीबद्दल संबंधित वाक्य इथं घेतलेले. आता इथं मी दोन नंबरच्या प्रश्नामध्ये आणि एक नंबरच्या प्रश्नामधल्या पर्यायांचा संबंध कसा घेतलाय बघा, कापूस घेतलाय, फणस घेतलाय आणि पर्यायामध्ये सरकी घेतलंय, आठळी घेतलंय आणि चिंचोका. मग तुम्ही बाळानं पेपर सोडवत असताना, म्हणजे ज्यावेळी तुम्ही सराव पेपर सोडवता किंवा तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांच्या बरोबर पालकांच्या बरोबर ज्यावेळी चर्चा करता त्यावेळी आपण माहीत नसलेली गोष्ट जाणून घ्यायची. म्हणजे इथं तुम्हाला एवढं माहित झालं की आंब्याच्या बीला कोय म्हणतात एवढं नाही, तर आठळी कशाला म्हणतात, चिंचोका म्हणजे काय, सरकी म्हणजे काय, हे ज्यावेळी तुम्हाला मनामध्ये प्रश्न पडतील त्यावेळी तुमचं ते भाषिक नॉलेज वाढत असतं, म्हणजे भाषिक ज्ञान त्यावेळी तुमचं वाढत असतं. सरकी म्हणजे कापसाच्या बीला सरकी म्हणतात, कापसाची जी बी असते त्याला सरकी म्हणतात, फणसाची बी जी असते त्याला आठळी म्हणतात. मग आता तुमच्या भागामध्ये फणस नाही आहे, कमी प्रमाणामध्ये असला तर किरकोळ एखाद्या पाणी आहे त्या ठिकाणी केला असेल, वातावरणात जर मॅच झाला असेल तर फणसाचं झाड असेल. हे फणसाचं संबंध जास्त कुठं आला, कोकणामध्ये आला, मग त्यांना ह्याच्या संदर्भात माहिती आहे की फणसाच्या बीडा आठळी म्हणतात, पण आपल्याला त्याच्यामध्ये माहिती नाहीये. मग त्यावेळी आपण या ठिकाणी म्हणजे ज्यादा माहिती घेत असताना तुम्हाला मनामध्ये प्रतिप्रश्न पडतील, त्यावेळी तुमच्या महाराष्ट्र शिक्षकांच्याकडून पालकांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तर मिळवायचा प्रयत्न करा.
मग कापसाच जी बी असे त्याला सरकी, मग घरामध्ये तेलाचे डबे आणतात बघा, मग कसलं तेल आणले आपल्याला म्हणतात सरकी तेल आहे, सूर्यफूल आणलंय, सोयाबीनचा तेलाचा डबा आणलाय. मग सरकी हा शब्द आपण तिथे ऐकलेला असतो. मग सरकी म्हणजे थोडक्यात कापसाची जी बी असते त्याच्यापासून तेल काढतात. आता तुमच्या भागामध्ये ते कापूस आहे त्यामुळे तुम्हाला थोडस माहित असेल, परंतु तो भाग कोकणामध्ये माहित असणार नाही. म्हणजे इथं आपण विचार करत असताना असा उलट सुलट विचार कराल, त्यावेळी तुम्हाला थोडस त्याच नॉलेज म्हणजे शब्द भांडार तुमचं निश्चितपणे वाढू शकेल. या ह्याच्यातला आपण तिसरा मुद्दा निर्देश मधला, वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे. आता वाक्यांचे विविध भाग केलेले असतात, म्हणजे तिथं ऑब्लिक चिन्ह दिलेलं असतं, विकल्प चिन्ह दिलेलं असतं, तिरकस खाली पर्यायामध्ये म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्ये खाली पाहायला मिळेल. आणि या भागापैकी एक भाग व्याकरण दृष्ट्या किंवा आशयांचा विचार केला तर तो चुकीचा असतो, आणि वाक्यातील हा चुकीचा भाग अचूकपणे ओळखणं आपल्याला या ठिकाणी अपेक्षित असतं. मग इथं आपण काय केलं पाहिजे, तर तुम्ही म्हणजे गणित असेल, बुद्धिमत्ता असेल आणि मराठी देखील असेल किंवा इंग्रजी देखील, जिथं तुम्हाला कृती करणं आवश्यक आहे तिथं कच्च्या भागामध्ये कृती करायची. मग आता मराठीला कृती करत असताना ह्या प्रश्नाचा तुम्हाला उपयोग म्हणजे प्रश्नाला आपल्याला कृती करणं आवश्यक आहे, हे वाक्य विस्कडून दिलेलं असतं. त्या वाक्यांचा क्रम काय, शब्दांचा क्रम वाक्य जुळण्यासारखा असं असे का नाही, मग ते वाक्य वाचून तुम्ही ते क्रम जुळवून वाक्य तयार करून खाली लिहून घ्यायचं, आणि ते वाक्य लिहून घेतल्यानंतर त्या वाक्यामध्ये जे प्रश्नामध्ये शब्द दिलेले आहेत ते सगळे शब्द आलेत का बघायचे, आणि ते वाक्य ज्यावेळी तुम्ही जुळवाल त्यावेळी तुम्हाला एक शब्द त्याच्यातला चुकीचा वाटेल आणि तो शब्द आपल्याला याच्यामध्ये शोधायचा असतो. मग ह्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की ती दिलेली ते दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दापासून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आणि ते वाक्य लिहायचं कच्च्या भागामध्ये खाली पेपरमध्ये. तुम्हाला हा साधारणपणे 32 पानी तुमचा पेपर असतो शासकीय सरकारी, म्हणजे एका बाजूला इंग्रजी व्हर्जन असतं आणि एका बाजूला मराठी व्हर्जन असतं, म्हणजे एका बाजूला इंग्रजीमध्ये प्रश्न असतात आणि एका बाजूला मराठी. मग आपण मराठी माध्यमातून पेपर सोडवत असतो मराठी माध्यमाचा, तर आपल्याला त्या मराठी भागाच्या खाली तिथं कच्चे काम करण्यासाठी कोरी जागा असते त्याच्यामध्ये, किंवा त्या प्रश्नाच्या शेजारी तुम्ही तिथं वाक्य रिकामी जागा असते तिथं वाक्य लिहायचं आणि मग तुम्हाला त्यातला नको असणारा भाग पटकन तोंडी करायला गेला की गोंधळ होतो, गडबड होते, आणि मग नेमकं योग्य शब्द आपण बाद करून टाकतो, नको असणारा शब्द ठेवतो, अशा घटना घडतात. परंतु त्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, ते वाक्य लिहायचं आणि मग तुम्ही ठरवायचं की ह्यातलं कुठलं वाक्य शब्द म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार करणे, ते लिहून पाहणे आणि त्यानंतर त्यातील अनावश्यक शब्द आपण शोधायचा आहे. आता बघा आपण उदाहरण घेऊया. होण्यासाठी ऐकावेत दोष वर्तन बदल गुण आपले. आता याच्यापासून अचूक वाक्य तयार करायचं आहे, कुणाला सांगता येईल काय बघा, होण्यासाठी ऐकावे दोष वर्तन बदल गुण आपले, काय वाक्य सांगता येईल काय बघा. म्हणजे इथं आपण काय तयार करणं अपेक्षित आहे, वाक्य तयार करणं अपेक्षित आहे, आणि वाक्य तयार केलं की तुम्हाला अचूक शब्द कुठला आणि चूक शब्द कुठला याच्यातला लक्षात येईल. काय वाक्य तयार होईल, काहींनी तयार केलं असेल तर याचं वाक्य काय होतंय की वर्तन बदल होण्यासाठी गुण दोष आपले गुण दोष ऐकावेत, असं साधारणपणे वाक्य होतं. मग आता तुम्हाला तुमच्या जेव्हा चुका कळतात त्यावेळी तुम्ही तुमच्या चुका सुधारू शकता. वर्तन बदल म्हणजे तुमच्या वर्तनामध्ये म्हणजे वागण्यामध्ये बदल घडायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचे दोष ऐकले पाहिजेत. म्हणजे दोष हा शब्द त्या वाक्यामध्ये पाहिजे, गुण हा शब्द या ठिकाणी काय आहे या वाक्यामध्ये अनावश्यक आहे, तो शब्द नको आहे. म्हणजे इथं तुम्ही काय करणं आवश्यक आहे, वाक्य जुळवून लिहिणं आवश्यक आहे अर्थपूर्ण, आणि मग त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं की याच्यामध्ये कोणता शब्द नको आहे. दुसरं बघा, हवेचे ठिकाण गरम तोरण थंड महाराष्ट्रातील आहे. अचूक वाक्य तयार करायला पाहिजे तुम्हाला अगोदर,
म्हणजे काही वेळा याच्यामध्ये ही अशी विस्कटून शब्द दिलेले असतात आणि मग त्याच्यावरून आपण वाक्य तयार करायचं आणि मग आपल्याला लक्षात येईल. मग आता तुम्ही चौथी पाचवीचा भूगोल वाचत असताना महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण तुम्हाला माहित आहेत, तर तोरणमाळ हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ किंवा महाराष्ट्रातील तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण आहे. मग इथं नको असणारा शब्द कुठला येतो? गरम. त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याच्यातलं म्हणजे अनावश्यक शब्द येऊ शकतो. पुढं, नाकाला शेंबूड आपण असे, आपल्या आपणाला आणि लोकाला. थोडक्यात ही एक म्हण आहे, म्हण आणि ती म्हण विस्कडून दिलेली आहे. तर ही म्हण कुणाला सांगता येईल काय? विद्यार्थी मित्रांनो, म्हण तयार करता येईल का? बघा, तयार करा ती म्हण आणि त्याच्यावरून अनावश्यक शब्द कुठला आहे तो बघा. थोड्या वेळाने मला जरी सांगितलं तरी चालेल. चौथं वाक्य बघूया. पाणी झाडून आईने सडा अंगण रांगोळी केली. आता हे नेहमीचं वाक्य आहे. तुमच्या घरामध्ये दारामध्ये अंगण असतं, त्या अंगणामध्ये आई आपल्याला माहित आहे की पाणी टाकते, शेण टाकते आणि मग ते काला काढते वगैरे, इथंपर्यंत आपल्याला माहित आहे. पण त्याला नेमकं काय म्हणतात वगैरे आपल्याला अचूक शब्दापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर इथं सुद्धा अचूक वाक्य काय तयार करता येईल बघा. आईने अंगण झाडून सडा रांगोळी केली. आईने अंगण झाडून, म्हणजे इथं पाणी हा शब्द अनावश्यक आहे. त्यानंतर पाचवा आहे, रूढींचा चांगल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जुलमी धिक्कार केला. आता इथं अनावश्यक शब्द आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? तर इथं वाक्य जुळवून घ्यायला पाहिजे अगोदर, म्हणजे वाक्य शब्द जुळवून घेऊन वाक्य तयार केलं पाहिजे. तर काय वाक्य तयार होईल बघा, प्रयत्न करा. प्रयत्न करा तुम्ही. तयार झाला असेल तर एखाद्यानं सांगायला हरकत नाही. तयार केला असेल, कदाचित तुमचा माईक म्यूट असेल त्यामुळे तुम्हाला व्यक्त करता येत नसेल, तर साधारणपणे काय वाक्य तयार केलं असेल? कदाचित वहीवरती तुम्ही लिहिलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जुलमी रूढींचा धिक्कार केला. म्हणजे इथं चांगल्या हा शब्द जो आहे तो अनावश्यक आहे. पाठ्यपुस्तकातली जी साधारणपणे वाक्य आहेत. पुढं, वडिलांना घातले वडिलांनी मुलांना शाळेत. आता बघा, तेच ते शब्द दिलेत. वडिलांना दिले एक ठिकाणी, वडिलांनी एक ठिकाणी दिले ना आणि नी दिलेलं. मग इथं योग्य वाक्य जुळवायला पाहिजे आणि मग तुम्हाला ते थोडस लक्षात येईल. काय वाक्य तयार होईल? वडिलांनी मुलांना शाळेत घातले. म्हणजे वडिलांना हा शब्द इथं काय आहे? अयोग्य आहे. म्हणजे इथं आपल्याला हा शब्द नको आहे, अनावश्यक शब्द आहे. म्हणजे छोटी छोटीच वाक्य असतात, परंतु ते योग्य जर जुळवता आली नाही तर आपण इथं आपल्याला म्हणजे मार्क मिळू शकणार नाहीत. यासाठी गडबड न करता आपण पेपर सोडवताना आपण ती वाक्य लिहून काढा आणि वाक्य जुळवल्यानंतर मग तुम्हाला आपोआपच लक्षात येईल. मगाची म्हण तयार केली का बघा? तर ती म्हण आहे काय बघा, आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. अशी म्हण आहे ती, आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. म्हणजे ज्या दोषासाठी आपण इतरांना नावे ठेवतो तो दोष आपल्याजवळ असणे, आपल्यात असणे, अशा अर्थाची ती म्हण आहे. आता याच्यातला शेवटचा मुद्दा,
सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे. सर 8:05 झाले, आणि 10-15 मिनिटं चालेल का सर? चालेल. सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे निर्देश घटकांतर्गत शेवटचा मुद्दा याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय केलेलं असते की वाक्यप्रचार किंवा क्रियापदांचा योग्य रूप वापरणं यावर आधारित साधारणपणे प्रश्न असतात. म्हणजे आतापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिकेचा जर मागोवा घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की क्रियापदाचं योग्य रूप किंवा वाक्यप्रचार कोणता लागू पडतो या अनुषंगाने साधारण त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. इथं आपण पहिलं उदाहरण बघा काय दिलेलं आहे. मोलकरीन उशिरा आल्यामुळे आईच्या टिंबा टिंबा. आता मोलकरीन म्हणजे कामवाली, शहरामध्ये साधारणपणे थोडस लक्षात येते हे, तर कामवाली बाई उशिरा जर आली तर आईच्या तोंडाला पाणी सुटेल. बघा तोंडाला कुलूप घातले म्हणजे आई बोलणार नाही, तोंड फिरवले आणि तोंडाचा पट्टा सुरू झाला. तर मोलकरीन उशिरा आल्यामुळे आईच्या काय होणार, तोंडाचा पट्टा सुरू झाला. म्हणजे तिला ती बोलणार इतका उशीर का, आम्ही कधी हे करायचं वगैरे वगैरे. म्हणजे त्या निमित्तानं त्या घटनेमुळं आईला जो जो त्रास झाला तो सगळा त्रास तो त्या मोलकरणीवरती काढेल. म्हणजे तिथं काय येईल साधारणपणे, तोंडाचा पट्टा सुरू झाला, आईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला याचा अर्थ आई त्या मोलकरणीला बोलेल, रागवेल. उन्हाळ्यात दुसरा प्रश्न बघा. उन्हाळ्यात भाजीपाल्यांचे दर टिंबा टिंबा, वधारतात, कमी होतात, घसरतात आणि गडगडतात. आता इथं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वर्तमानपत्र ज्यावेळी घरामध्ये येतं किंवा बातम्या टीव्हीवरती रेडिओवरती वगैरे बातम्या लागतात त्यावेळी तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळालेले असतात. परंतु अलीकडं मोबाईलच्या याच्यामध्ये वर्तमानपत्र विद्यार्थी वाचनाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. अगदी कमी प्रमाणामध्ये माझ्यामध्ये विद्यार्थी वर्तमानपत्र वाचत असतील. तर दैनंदिन घडामोडी किंवा हे समजण्यासाठी तुम्ही वर्तमानपत्र वाचणं गरजेचं आहे. किंवा जे बातमीपत्र असतात रेडिओवरती असतील किंवा टीव्हीवरती असतात ती देखील ऐकणं पाहणं गरजेचं आहे की ज्याच्याकडून तुमचं सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज वाढेल आणि विविध शब्दांची माहिती देखील तुम्हाला त्या निमित्तानं तुमच्या शब्द भांडारामध्ये वाढ होईल. आता बघा उन्हाळ्यामध्ये आता पाणी कमी असतं, मग साहजिकच पाणी सगळीकडेच कमी असतं. पाणी कमी असल्यानंतर भाज्या काही जास्त प्रमाणामध्ये येत नाहीत म्हणजे साधी घटना आहे. मग भाज्या जास्त प्रमाणात येत नाहीत, ज्यावेळी बाजारामध्ये एखादी भाजी कमी असते त्यावेळी तिचा दर जास्त असतो. ज्यावेळी बाजारामध्ये एखादी समजा अखंड बाजारामध्ये तुम्ही गेलाय आणि टोमॅटो फक्त एक दोनच व्यक्तींच्याकडे असतील, बाजार भरपूर मोठा आहे आणि दोनच व्यक्तीकडे टोमॅटो असतील तर त्यांचे दर अगदी चढे असतात. बघा असे वाढवलेले असतात त्यांचे दर का, इतरांच्याकडे कुणाकडेच नसतात. किंवा गवारी असेल, दोडका असेल, म्हणजे जे या भाज्या ज्या सीझनमध्ये कमी प्रमाणामध्ये येतात आणि एखाद्याकडे ज्यावेळी जास्त प्रमाणामध्ये असते त्यावेळी तो आपल्या चढ्या दरानं म्हणजे जास्त दरानं तो काय करतो, त्यावेळी तो भाजी विकतो. मग सांगण्याचा उद्देश काय, तर उन्हाळ्यामध्ये सर्वच भाजीपाला हा कमी प्रमाणामध्ये असतो त्यामुळे त्या भाज्यांचे दर वाढलेले असतात. परंतु वाढलेले असतात हा शब्द इथं नेमका दिलेलाच नाही आहे मी. तर इथं कमी होतात हा पर्याय बाद झाला, घसरतात आणि गडगडतात वधारतात. म्हणजे आता इथं तुम्हाला काय माहित पाहिजे की वधारणे म्हणजेच दर वाढलेले असतात असा तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे, तर तुम्ही त्याचं अचूक उत्तर म्हणजे लिहू शकताय. म्हणजे प्रश्न तर तीन शब्दांचा आहे परंतु पेपर सोडवताना इतकं कमी शब्दांचा पेपर असतो, म्हणजे एखादं वाक्य असतं परंतु त्याचा नेमका जर अर्थ कळाला नाही तर आपल्याला त्याचा तोटा होऊ शकतो. तर उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यांचे दर वधारतात म्हणजेच वाढतात आणि गडगडतात म्हणजे कमी होतात. मग एखादी भाजी जास्त प्रमाणामध्ये धान्य, आता कांदा समजा आता मार्केटला नाशिकमध्ये कांदा जर भरपूर शेतकऱ्यांचा ताजा कांदा जर आला तर लगेच दर गडगडतात म्हणायचं, गडगडतात म्हणजे दर कमी होतात. आत्ता तरी परवा 60 रुपये किलो पर्यंत कांद्याचा दर गेलेला होता, म्हणजे दर वधारलेला होता.
मार्केटला ज्यावेळी एखादं धान्य किंवा भाजी कमी प्रमाणामध्ये असते त्यावेळी उत्पादन कमी होतं एखाद्या वर्षी, त्यावेळी त्याचे दर वाढतात, आणि ज्यावेळी उत्पादन जास्त असतं त्यावेळी दर गडगडतात किंवा कमी होतात किंवा घसरतात. तिसरं वाक्य बघा, जर अभ्यासच केला नाही तर, आता हा वाक्यरचनेवर आधारित प्रश्न आहे बघा, जर अभ्यासच केला नाही तर परीक्षेत होणार कसे पास? आपण परीक्षेत कसे पास होणार? परीक्षा पास होणार कसे? पास तर होणार आपण परीक्षा, म्हणजे इथं क्वेश्चन मार्कचा दिलेला आहे. मग इथं अचूक वाक्यरचनेच्या म्हणजे वाक्यरचना व्याकरण दृष्ट्या आपण परीक्षेत कसे पास होणार, हे त्याचं पर्याय क्रमांक दोन, हे त्याचं अचूक उत्तर येऊ शकतं. म्हणजे वाक्यरचनेच्या व्याकरण दृष्ट्या आपण सुद्धा याचा विचार इथं केला पाहिजे. आता दैनंदिन तुम्हाला सर सूचना देत असतात त्यावर आधारित मी सहज घेतलंय बघा. उत्तरपत्रिकेत टिंबा टिंबा करू नका, सर सूचना देतात, मग ते तुम्ही कसं ऐकलंय, त्यातला खाडाखोडा हा शब्द तेवढा तुम्ही ऐकला, मग तो योग्य वाक्यरचनेच्या दृष्टिकोनातून कसं पाहिजे बघा. करू नका खाडाखोड, खाडाखोड करू नका. इथं थोडस प्रश्न घ्यायला शब्दरचना माझीच द्यायला चुकलेले. करू नका हा शब्द नकोच पाहिजे तिथं प्रश्नामध्ये, आणि पर्यावरण ते आपण घ्यायला पाहिजे, थोडस ते समजून घ्या. तर प्रश्न हा नेमका कसा पाहिजे, उत्तरपत्रिकेत टिंबा टिंबा असा प्रश्न पाहिजे. तर इथं काय येईल, करू नका खाडाखोड येईल का बघा, खाडाखोड करू नका येईल का, खाडाखोड नका करू, खाडाखोड करून बघा. म्हणजे इथं वाक्यरचनेच्या दृष्टिकोनातून आपल्याला पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी जुळू शकते, म्हणजे उत्तरपत्रिकेत खाडाखोड करू नका हे त्याचं अचूक उत्तर येऊ शकतं. दैनंदिन वापरातला जाणी पुन्हा प्रश्न खाली घेतलाय बघा, मोबाईलचा अतिवापर केल्याने डोळ्यांना टिंबा टिंबा, त्रास बसतो, आराम मिळतो, त्रास होतो आणि त्रास देतो, क्रियापद योग्य आपल्याला वाक्यरचना इथं. तर आपल्याला काय येणार, मोबाईलचा अतिवापर केल्याने डोळ्यांना त्रास होतो, हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. शेवटचं बघा याच्यामध्ये, जॉनच्या दांडगाईपणामुळे त्याच्या मित्रांनाही टिंबा टिंबा, स्वागत झाले, बक्षीस मिळाले, शिक्षा होती, शिक्षा झाली. आता जॉनच्या दांडगाईपणामुळे म्हणजे काय, आगावपणामुळे, त्यानं काहीतरी आगावपणा केला असेल, आगावपणा केला त्यानं, म्हणून तो सगळ्यांनाच त्याची शिक्षा झाली. म्हणजे इथं पर्याय क्रमांक चार हे त्याचं अचूक उत्तर येऊ शकतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, निर्देश या घटकामध्ये आपण तुमचा जो पाठांतराचा भाग आहे त्याचं नॉलेज तुमच्याजवळ व्यवस्थित पाहिजे, ते समजपूर्वक पाहिजे. केवळ पोपटपंची पाठांतर करून त्याचा जर अर्थ माहीत नसेल तर तुम्हाला त्याचा थोडासा इथं उपयोग व्हायला मर्यादा येईल. विविध घटना, सण समारंभ, उत्सव जे असतात तर त्यानिमित्तानं घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे, हे या दृष्टिकोनातून तुम्हाला आवश्यक आहे. आता दुसरा उपघटक आपल्याला आज जो चर्चेला करायचा, आपण पहिला उपघटक बघितला निर्देश, आता दुसरा उपघटक आहे माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे. म्हणजे याच्यामध्ये पुन्हा दोन उपघटक आहेत, एक माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द आणि दुसरं इंग्रजी मराठी शब्द. म्हणजे मराठी भाषेमध्ये जे काही इंग्रजी शब्द जसे आहेत तसे वापरले जातात, ते शब्द किंवा ते वापरलेले इंग्रजी शब्दाचा मराठी नेमका अर्थ काय या अर्थानं, असे दोन उपघटक याच्यामध्ये आहेत. म्हणजे माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द, आता माहिती तंत्रज्ञान विषयक म्हणजे संगणक किंवा तुमचं टेक्नॉलॉजीच्या संदर्भानं जेवढे जेवढे शब्द आहेत ते सगळे शब्द या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान विषयक आपल्याला उपयोग, म्हणजे संगणकाच्या संदर्भानं, मोबाईलच्या संदर्भानं आपण जे शब्द वापरतो ते सगळे, किंवा मीडियाच्या संदर्भानं जे जे शब्द वापरतो ते सगळे शब्द माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द. आणि दुसरं असं म्हटलंय की मी परभाषीय शब्द, मग परभाषीय शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेत आलेले, मग त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर इंग्रजी भाषेतनं आलेले मराठी भाषेमध्ये जे शब्द वापरा, उदाहरणार्थ टेबल हा मराठी भाषेमध्ये वापरला जाणारा शब्द आहे, मग तो कुठला मूळचा शब्द आहे, तर इंग्रजी भाषेतून आलेला शब्द आहे तो. म्हणजे असे शब्द इंग्रजी भाषेतून आलेले मराठी भाषेमध्ये जसे तसे वापरले जाणारे शब्द,
मग आणि ते वापरले जाणाऱ्या शब्दांचा मराठी अर्थ. आता टेबल, टेबल ह्या शब्दाला मराठी अर्थ काय? चारपाई म्हणतो किंवा मेज म्हणतो आपण, मेज किंवा चारपाई असं म्हणतो. म्हणजे असं उलट सुलट हे प्रश्न मराठी इंग्रजी शब्दांच्या संदर्भामध्ये आणि माहिती तंत्रज्ञान या संदर्भामध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. मी इथं नमुना काही प्रश्न घेतलेत, त्याही पेक्षा आणि वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये बघा, आपण नमुना उदाहरण पाहूया. खालील पैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? आता सेव, मॉनिटर, स्क्रीन आणि डिस्क. आता सगळे शब्द तुम्हाला जवळजवळ आहेत. बघा, सेव म्हणजे जतन करून ठेवणे, आपल्याला माहिती आहे. एखादी माहिती आपण ही केली तर सेव्ह करून ठेवा. आता संगणकामध्ये मोबाईलमध्ये हा हे मी सेव्ह करून ठेवलंय म्हणते, म्हणजे साठवून ठेवलंय, जतन करून ठेवलंय आपण म्हणतोय. मॉनिटर, टीव्हीच्या समोर जो ह्याच्या संगणकाचं टीव्ही सारखा जो स्क्रीन असते त्याला आपण मॉनिटर असं म्हणतो, आणि ते जे आपण बघतो त्याला स्क्रीन असं म्हणतो. आणि डिस्क म्हणजे आता ती ह्याच्यामध्ये सीपीयू मध्ये हार्ड डिस्क असते किंवा सीडी असते, सीडी आपण म्हणजे हे शब्द म्हणजे ते डिस्क वगैरे हे शब्द संगणकाशी संबंधित आहेत. मग चारही पर्याय तुम्हाला कदाचित नकळत वाटतात. इथं तीन नंबरला मी स्क्रीन हा शब्द न म्हणजे त्याच्यामध्ये र जोडाक्षर न वापरता वाचन दोष ज्याचा आहे तो इथं म्हणजे विद्यार्थी सापडू शकतो. स्किन आणि स्क्रीन इथं, मग मी तो दिलेला शब्द आहे तो स्किन असा शब्द दिलेला आहे, म्हणजे इथं स्किन म्हणजे त्वचा येते, मग तो काय संगणकाशी संबंधित नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा शब्द संगणकाशी संबंधित नाही आहे, म्हणजे स्किन हा शब्द. तिथं स्क्रीन असतं तर आला असता शब्द. दुसरा आहे बघा, अचूक जोडी ओळखा. टेलिव्हिजन टीबी, पोस्टघर डाकघर, पोस्टमन डाकघर, प्रोजेक्टर प्रक्षेपक, पोस्टमन खरेदीदार. आता इथं पण वरच्या प्रश्नासारखं साधारण केलंय. वाचनात दोष झाला तर तो विद्यार्थी इथं फसू शकतो. पण पर्याय क्रमांक एकला टीबी दिले, मग तुम्हाला वाचताना ज्याचे दृष्टी दोष आहे ते पण विद्यार्थी याच्यामध्ये सापडू शकतो. टीबी आहे का टीव्ही आहे हे काळजीपूर्वक वाचलं जर गेलं नाही तर इथं विद्यार्थी फसू शकतो. तर टेलिव्हिजनच्या पुढं टीव्ही पाहिजे होतं आणि आपल्याला अचूक जोडी, अचूक म्हणजे बरोबर जोडी शोधायची. मग पोस्टमन डाकघर, तर पोस्ट ऑफिसला डाकघर म्हणतात, पोस्ट ऑफिसला डाकघर असं म्हणतात, त्यामुळे तेही चुकीचं आहे. प्रोजेक्टर म्हणजे प्रक्षेपक हे बरोबर आहे आणि सेल्समन म्हणजे विक्रेता पाहिजे, सेल्समन म्हणजे विक्रेता पाहिजे. तिथं काय दिलेलं आहे? खरेदीदार असं लिहिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक दोन ही अचूक जोडे की प्रोजेक्टर म्हणजे प्रक्षेपक. तर तिसरा प्रश्न त्याच्या उलट आहे, अचूक जोडी ओळखा. अचूक सॉरी चुकीची जोडी ओळखा. चुकीची म्हणजे तीन जोड्या बरोबर असणार एक चुकीची जोडी. मग इथं विद्यार्थी मित्रांनो पेपर सोडवताना काय करायचं, ह्या प्रश्नातल्या शब्दांना अधोरेखित करायचं, म्हणजे अचूक म्हणजे बरोबर शोधायचं आपल्याला, हे समजून घ्यायचंय. तिसऱ्या प्रश्नात चुकीची जोडी, मग ज्या जोड्या बरोबर आहे तिथं बरोबर चिन्ह टिक करायचं. तपासताना सर तुमची किंवा आपण खून करतो तशी खून करायची. आता बघा, फोटो म्हणजे छायाचित्र बरोबर आहे, कंडक्टर म्हणजे वाहक बरोबर आहे, तर तिथं पेपर सोडताना टीका करायची, हा हे वाक्य बरोबर आहे, हे बरोबर आहे. तिसरं पेंटर आणि फुटपाथ म्हणजे पादचारी मार्ग, मग फुटपाथ म्हणजे पादचारी मार्ग बरोबर आहे, तिथं टिक करून घ्यायची. मग इथं पेंटर म्हणजे चित्रकार नव्हे, पेंटर म्हणजे रंगारी असा शब्द पाहिजे, रंगारी पेंटर म्हणजे, आणि आर्टिस्ट म्हणजे चित्रकार. मग इथं तुमच्या दैनंदिन वापरातला शब्द घेतलाय, मग तुम्हाला वाटतंय पेंटर म्हणजे तो चित्र काढतोय म्हणून त्याला चित्रकार म्हणतात, तसं नाही. ब्रश घेऊन रंगवतो तो रंगारी, तो म्हणजे पेंटर, आणि आर्टिस्ट म्हणजे चित्रकार. त्यामुळं पर्याय क्रमांक तीन ही चुकीची जोडी आहे. चौथा प्रश्न,
सध्या सर्व कार्यालयात सर्व नोंदी टिंबा टिंबा मध्ये साठवून ठेवतात. कॅल्क्युलेटर, रोबो, मोबाईल आणि कम्प्युटर. आता सर्व कार्यालय म्हणजे सरकारी सगळी कार्यालय किंवा खाजगी कार्यालय पहिले ऑफिसेस बघितली तर सगळ्या ज्या नोंदी आहेत तर विद्यार्थी काही म्हणतील काय मोबाईलमध्ये, मोबाईलमध्ये नाही संगणकामध्ये साठवून ठेवल्या जातात. त्यामुळं कम्प्युटर हे त्याचं अचूक उत्तर आहे. कॅल्क्युलेटर म्हणजे गणक यंत्र, आपण त्याच्यामध्ये आकडेमोड करतो. रोबो हा म्हणजे यंत्र मानव येतं आणि मोबाईल म्हणजे आपल्याला भ्रमणध्वनी माहीत आहे ते. आणि कम्प्युटर तर कम्प्युटरमध्ये कार्यालयामधल्या नोंदी ह्या साठवून ठेवतात. मोबाईल हा वैयक्तिक असतो आणि मग सार्वजनिक ज्या नोंदी आहेत, शासकीय ज्या गोपनीय नोंदी आहेत त्या मोबाईलमध्ये तशा साठवायला परवानगी नसते. तर आपण संगणकामध्ये म्हणजे कम्प्युटरमध्ये आपण त्या साठवून ठेवतात. खालीलपैकी संदेश वहनाचे कोणते साधन आधुनिक काळात वापरत नाही? आता संदेश वहनाचं म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निरोप देण्यासाठी जी साधनं वापरली जातात त्याला संदेश वहन असं म्हणते. म्हणजे आपण पळत जाणारा दूत असेल, उंटावरून जाणारा सांडणी स्वार असेल, सांडणीवरून जाणारा, घोड्यावरून जाणारा घोडेस्वार असेल, किंवा पोस्टमन असेल, पत्र असेल, शाळेची घंटा असेल, गावातला भोंगा असेल. भोंगा म्हणजे डेरीला दूध घालायला वगैरे गावामध्ये भोंगे वाजवतात बघा. किंवा एखादी गावामध्ये आपत्ती आली म्हणजे चुकून एखाद्या घराला आग लागली वगैरे तर धोक्याची सूचना म्हणून काही वेळा काही गावामध्ये भोंगा वाजवतात. शाळेची घंटा असेल, टेलिफोन असेल, रेडिओ असेल, वर्तमानपत्र असेल, ही सगळी संदेश वहनाची साधनं आहेत. इत्यादी अनेक, कबूतर असेल, पूर्वी कबूतराच्या गळ्यामध्ये चिठ्ठी घालून राजा एकमेकाला निरोप द्यायचे. ही सगळी संदेश वहनाची साधनं आहेत. तर त्यातलं आधुनिक काळामध्ये कुठलं वापरलं जात नाही. तर आता आधुनिक म्हणजे सध्याच्या काळामध्ये रेडिओ वापरला जातोय, मोबाईल वापरला जातोय, सॅटेलाइट म्हणजे उपग्रहाचा वापर करून तर सगळं आपल्याला इकडचा इथं बसून आता मी जे ऑनलाईन तास घ्यायला लागलोय त्याचा संबंध सॅटेलाइटशीच आहे. म्हणजे इथून आपण जगाशी संपर्क साधू शकतो ते उपग्रहाच्या मुळेच म्हणजे सॅटेलाइटच्या मुळे. मग तार, आता तार ही संकल्पना म्हणजे कमी शब्दामध्ये पूर्वी ज्यावेळी ह्या आधुनिक साधनं ही नव्हती म्हणजे मोबाईल चा शोध लागलेला नव्हता, उपग्रहाच्या माध्यमातून तेवढा विकास झालेला नव्हता, त्यावेळी एकमेकाला निरोप द्यायला एक तरी पोस्टानं पत्र पाठवायचं किंवा टेलिफोनचा शोध देखील त्यावेळी कमी प्रमाणामध्ये होता. तर जास्तीत जास्त काय व्हायचं, पत्र पाठवणे एवढं एकच साधन होत. मग आता समजा आर्मीमध्ये एखादा तुमचा पाहुणा आहे आणि त्या पाहुण्याला एखादी घरातली दुःखद घटना कळवायची आहे. मग समजा एखादी दुःखद घटना आहे, दोन तीन दिवसानंतर, दोन दिवसानंतर रक्षा विसर्जन आहे, तुमचं पत्र जायलाच तिथं त्यावेळी 8-8 दिवस जायचे. मग 8 दिवसानंतर त्यांना ती घटना कळणार आहे, मग तेव्हा ती तिथून निघणार, यायला पुन्हा 8 दिवस, म्हणजे खूप कालावधी जायचा. म्हणून त्या काळामध्ये तार कमी शब्दामध्ये निरोप देण्यासाठी त्यावेळी तार ही म्हणजे यंत्रणा होती. ती देखील पोस्टामध्ये किंवा विशिष्ट ऑफिसमध्ये तार घर असायचं आणि तिथं जाऊन ती तार केली जायची. म्हणजे ती पण जुन्या काळामध्ये संदेश वहनाचं साधन होतं ती तार ही. तर ही तार ही जुन्या काळामध्ये असणारी संदेश वहनाचं साधन आहे. आधुनिक काळामध्ये आता त्याचा वापर बंद केलेला आहे. त्यामुळे त्याचं अचूक उत्तर आहे तार. आता खालील शेवटचा प्रश्न आहे की खालील कंसात माहिती तंत्रज्ञान विषयक एकूण किती शब्द आहेत? आता शब्दांची यादी बघा की वेबसाईट, डिस्प्ले, टेबल, ईमेल, कंडक्टर, रिमोट आणि सॉफ्टवेअर. तर हे शब्द साधारणपणे आहेत आणि त्याच्यामध्ये मग आता हा प्रश्न मी बदलू शकतो. याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान शब्दापेक्षा इंग्रजी भाषेमध्ये वापरले जाणारे शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत, म्हणजे हा प्रश्न वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण बदलू शकतो. नमुना प्रश्न दिलेला आहे तर त्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द जर बघितले तर वेबसाईट आहे, डिस्प्ले आहे, ईमेल आहे, 3 झाले,
रिमोट आहे 4 आणि सॉफ्टवेअर 1 आहे 5 म्हणजे 5 शब्द या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान विषयक वापरलेले आहेत अजून देखील माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द किंवा इंग्रजी मराठी शब्द तुमच्या मार्गदर्शिकेमध्ये असतील त्याचा वाचन चांगल्या प्रकारे करा पाठांतर करा एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नसेल तर तो नेमका अर्थ समजून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचं पाठांतर जरी एखाद्या शब्दाचं नाही झालं तरी देखील त्या शब्दाच्या अर्थावरून तुम्हाला त्याचा आशय समजून घेण्याला मदत होईल तुम्ही जवळजवळ मला या ठिकाणी 1 तास 20 मिनिटं जवळजवळ आपण या घटकाविषयी चर्चा करतोय तर माझ्या परीनं तुमच्याशी या ठिकाणी या उपघटकाबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला या बदलत्या काळामध्ये अपडेट राहणं गरजेचं आहे तुम्ही काही विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे आता नवोदयची परीक्षा जवळ आलेली आहे तर त्या नवोदयच्या परीक्षेसाठी देखील खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा तुम्हाला जाता आता थोडक्यात एखादी मी म्हणजे असा संदेश देऊ इच्छितो की शिव खेरांचं यश माझ्या हातात यश तुमच्या हातात नावाचं एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी कथा दिलेली आहे तर एका म्हणजे मालकाजवळ कारखानदार असतो तो लाकडाचा व्यापारी असतो आणि त्याच्याजवळ भरपूर कामगार असतात आणि त्याच्यामध्ये जॉन आणि रामू नावाचे कामगार असतात तर ते कामगार लाकड तोडायचं काम करत असतात आणि ते लाकडापासून विविध वस्तू वगैरे बनवायचं त्याचा त्या व्यापाऱ्याचा शेटजीचा उद्योग असतो तर त्याच्यामध्ये रामू हा जुना कामगार असतो आणि जॉन हा नवीन आलेला कामगार असतो आणि रामू आणि याच्यामध्ये पगाराची जर तुलना केली तर आता वास्तविक असं पाहिजे की जुना कामगार आहे म्हटल्यानंतर त्या याला पगार जास्त द्यायला पाहिजे होता आणि आता नवीन आलेल्या कामगाराला पगार कमी पाहिजे होता परंतु त्या शेटजीने त्याच्या उलट केलेलं होतं काय केलेलं होतं तर शेटजीनं नवीन कामगाराला म्हणजे जॉनला पगार जास्त होता रामूपेक्षा आणि रामूला पगार कमी होता मग एक दिवस रामू आपल्या मालकाकडे गेला म्हणजे त्या शेटजींच्याकडे गेला आणि म्हणला असं का मी इतकी वर्ष तुमच्याजवळ इमानीद्वारे काम करतोय आणि तुम्ही मला पगार कमी देताय आणि काल आता नवीन आलेला अलीकडे आलेला त्याला कामगाराला पगार तुम्ही जास्त देता असं का त्यावेळी तो मालक सांगतो की तू दिवसामध्ये किती झाडं तोडतोस तर साधारणपणे मी एक 2 झाडं तोडतो किंवा 4 झाड तोडतो असं सांगतो आता तू काय कर माझ्याबरोबर उद्या ये आणि तू बघ तो जॉन किती तर तो त्याच्यापेक्षा दुप्पट झाड तोडत असतो किंवा जे काय त्याला नेमून दिलेलं काम असतं तो निश्चितपणे तो काम त्याच्यापेक्षा रामूपेक्षा जादा करत असतो दोघांच्याकडे हत्यार बघितलं तर तेच असतं म्हणजे लाकूड कापायचं असेल किंवा वस्तू तयार करायची असेल तर ते हत्यार तेच असतं परंतु तरी देखील त्या कामाची जी गती होती ती जॉनची जादा होती आता याचं कारण काय असं विचारलं तर तेही निरीक्षण करायला सांगितलं तर तो जॉन काय करत होता त्या हत्याराला म्हणजे कामावर जाण्यापूर्वी त्या आपल्या हत्याराला धार लावत होता म्हणजे आपलं जे शस्त्र होतं ते शस्त्र अपडेट ठेवत होता आणि हा वर्षानुवर्षे रामू तेच हत्यार वापरत त्याला काही धार लावत नव्हता त्यामुळे त्याचं काम फास्ट व्हायचं नाही जलद गतीने व्हायचं नाही आणि कमी वेळामध्ये व्हायचं नाही आणि जॉन मात्र आपल्या हाताराला धार लावत होता तसं या ठिकाणी हा शिक्षण विभाग असेल तुमच्या ही नवीन आलेली टेक्नॉलॉजीचा वापर करून वेगवेगळ्या तज्ञांचं मार्गदर्शन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाचा तुम्ही विद्यार्थ्यांनी अगदी काळजीपूर्वक आता मी जरी स्क्रीनवर दिसत नसलो तरी असं म्हणजे तुम्हाला ती माहिती कशी उपयुक्त नाही तर बरेच विद्यार्थी काय करतात जॉईन होतात आणि आपलं त्यांचं दैनंदिन वगैरे सगळं म्हणजे त्या लेक्चरकडे लक्षच नसतं असं पण काही वेळा घडू शकतं ऑनलाईन तासाचा तो तोटा आहे असं पण काही घडू शकतं मग आम्हाला वाटतं की इतक्या विद्यार्थ्यांनी हा तास पाहिला वगैरे परंतु प्रत्यक्षात तो विद्यार्थी ऐकतो किंवा नाही हे आपल्याला माहित नसतं परंतु तुम्ही तुमच्या ह्या तासाशी जेवढे प्रामाणिक राहाल ऑनलाईन लेक्चर अशी तेवढा फायदा तुमचा आहे तुम्हाला ही जी सुवर्ण संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली त्या सर्वांचं म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः माझ्याशी संपर्कात असणारे मनीषा मॅडम असतील पवार सर असतील
आणि ज्याचं संयोजन नियोजन ज्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, शिक्षण अधिकारी असतील, ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये ही संकल्पना मांडली आणि ती अंमलात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत, आणि तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी झालात, तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.